सलमान खान आणि कतरिना कैफची हॉट केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. आपल्या नवीन ब्रायडल कलेक्शनसाठी मनीष मल्होत्राने सुपरस्टार सलमान आणि कतरिना कैफला शो स्टॉपर म्हणून निवड केल्यानंतर सर्वांच्याच नजरा त्यांच्या रॅम्प वॉककडे लागल्या होत्या. बॉलिवूडमध्ये नवीन अभिनेत्री अभिनेते पदार्पण करत असताना वयाच्या 52व्या वर्षी आपणच सुपरस्टार आहोत हे पुन्हा एकदा सलमाननं सिद्ध केलंय. इंडो पर्शियन थीम असलेल्या या फॅशन शोमध्ये सलमानचा पेहराव सिल्वर डिझाईन असलेला बंद गळा आणि काळ्या रंगाची सलवार असा होता, तर कतरिनाने ब्राऊन रंगाचा लेहंगा आणि त्यावर चंदेरी डिझाईन आणि केप जॅकेट परिधान केलं होतं. दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार महेश बाबू बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार असल्याची चर्चा सध्या काही दिवसांपासून रंगते आणि पण महेश बाबूंच्या पत्नीनं ह्या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलंय. बॉलिवूडमध्ये झळकण्याचा जरी महेश बाबूचा काही विचार नसला तरी तो लवकरच एका बॉलिवूड सुपरस्टारसोबत दिसणार आहे. रणवीर सिंग आणि महेश बाबू हे दोन्ही सुपरस्टार एका जाहिरातीत झळकणार असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बऱ्याच यशस्वी बायोपिकमध्ये भूमिका साकारणाऱ्या खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारनं मोगूल हा चित्रपट नाकारला आणि अनेकांना धक्काच बसला. टी सिरीज यांच्यामुळे ओळखलं जातं अशा गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी साधारण गेल्या वर्षी निवड करण्यात आली होती, पण कालांतरानं अक्षयनं या चित्रपटातून काढता पाय घेतला. अक्षयनं हा सिनेमा का सोडला यावरून आता पडदा उठलाय. चित्रपटाची कथा आपल्याला आवडली नसल्यामुळे मोगूल नाकारल्याचं अक्षयनं स्पष्ट केलंय. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं धावपटू हिमा दासच्या जीवनावर आधारित बायोपिक बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चॅम्पियनशिपच्या ट्रॅक प्रकारात भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणारी धावपटू हिमा दास ही मूळची आसामची असून ती केवळ 18 वर्षांची आहे, परंतु तिने देशासाठी केलेली कामगिरी कौतुकास्पद असल्यामुळे तिच्या जीवनावर आधारित चरित्रपट बनवायची इच्छा अक्षय कुमारनं व्यक्त केली आहे. बॉलिवूडमध्ये सध्या ठग्स ऑफ हिंदुस्तान ह्या सिनेमाची जबरदस्त चर्चा रंगते. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान एकत्र स्क्रीन शेअर करणार असतील, तर त्या चित्रपटाची चर्चा तर होणारच. इतकंच नव्हे तर दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन ह्यात झळकणार आहे. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्स बॅनर अंतर्गत येणारा हा चित्रपट सर्वात महागडा असल्याचं म्हटलं जात आहे. जबरदस्त ऍक्शन सीन्स असलेल्या या चित्रपटाचा बहुतांश भाग माल्टामध्ये चित्रित करण्यात आलाय. भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील हे आतापर्यंतचं सर्वात महागडं आउटडोर शूट असल्याचं चर्चा आहे. जान्हवी कपूरच्या बॉलिवूड पदार्पणानंतर आता सगळ्यांच्याच नजरा सैफ अली खानची मुलगी सारा अली खानकडे वळल्या. सारा लवकरच केदारनाथ या चित्रपटातून चंदेरी दुनियेमध्ये पाऊल ठेवणार आहे. केदारनाथ हा चित्रपट 30 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि तिच्याबरोबर अभिनेता सुशांत सिंग राजपूत स्क्रीन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी या दोघांनी भैरवनाथ केदारनाथ मंदिरामध्ये चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली आहे आणि त्यांचे मंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत.